जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील मागणी शिवारात शॉक सर्किटमुळे सुमारे एक एकरातील मका पीक जळून खाक झाले आहे। शेतकरी रामकृष्ण दत्तात्रय पाटील असे या नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे ही आग लागली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। 2 वर्षापूर्वी देखील अशीच आग लागून त्यांच्या शेतातील मालाचे नुकसान झाले होते असे देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले असून महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सदरील घटनेबाबतची माहिती देऊन देखील कोणी अधिकारी साधी पाहणी करण्यासाठी सुद्धा आले नसल्याचंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। मी रामकृष्ण दत्तात्रय पाटील, राहणार मादणी। माझ्या शेतामध्ये शॉक सर्किट झालं 2 वाजता जवळपास। तिन्ही ज्या लोकांनी पाहिलं त्यांनी फोन केला मला, आम्ही सगळे धावत आलो। रस्त्यानं मजुरांची गाडी चालली होती, त्यांनी सुद्धा वीज जायचा प्रयत्न केला। तरी जवळपास 1 एकर क्षेत्र जळून खाक झालं। तिथल्या दुधाच्या नवीन नळ्या होत्या, त्या पण खाक झाल्या। असं 2-3 वर्षापूर्वीसुद्धा झालं होतं। त्यामुळे आता शंका जाते की केव्हासुद्धा एम एस सी बीमुळे झाला असावं। मी केव्हासुद्धा पंचनामा केलेला आहे। आता एम एस सीच्या अधिकाऱ्यांना तुम्ही याची माहिती दिली? आतापर्यंत कोणी चाललं नाही, आतापर्यंत कोणीच आलेलं नाही। जामनेरच्या साहेबांना फोन केला, तांबडे साहेबांना फोन केला, सोनन साहेबाला फोन केला, पण आतापर्यंत कोणीची काही अधिकारी कोणी दखल घेतलेली नाही या गोष्टीची। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार। मस्ती बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने गुत्ती, आओ चलो सभी झूले लाल, गर्मियों में सबसे सही। झूले लाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूले लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव।